नमस्कार गोंडस पब्लिक्स, स्वागत आहे तुमचं मराठी नॉवेल स्टुडिओमध्ये. आपण पाहत आहोत माझी स्वलिखित रचना तुझा रंग लागला भाग 18. मागील भागात माई मी घरी जाऊन येते, मणवा गडबडीने म्हणाली. ठीक आहे बाळा, पण गाडी घेऊन जा, सुलोचना म्हणाली. हो, मणवा म्हणाली आणि मॅन्शन बाहेर निघून आली. ड्रायव्हर गाडीसमोर उभा होता. दादा माझ्या घरी चला, असं म्हणत मणवाने त्याला तिचा पत्ता सांगितला. ड्रायव्हरने गाडी स्टार्ट केली आणि तिला तिच्या घरी घेऊन आला. आता पुढे. आई आई, मणवा पळत आत आली. कोण आहे? सुमती बाहेर येत म्हणाली. आजी आई कुठे आहे? मणवा काळजीने म्हणाली. आम्हाला काय माहीत? सुमती नाक मुरडत म्हणाली. काय माहीत म्हणजे? ती हॉस्पिटलमध्ये नाही, म्हणजे घरीच असणार ना इथे? मणवाने आवाज चढवला. आवाज खाली, सुमतीने एक जोरदार तिच्या कानाखाली वाजवली. त्यामुळे बेसावध मणवा बाजूच्या टेबलवर जाऊन पडली आणि टेबलचा कोणा तिच्या कपाळावर रुतून त्यातून थोडं रक्त बाहेर आलं. आता तिलाही खूप राग आला होता. का आवाज खाली करायचा? मी लहानपणापासून तेच करत आली आहे. मी तुम्ही माझा तिरस्कार करता ते फक्त याचमुळे ना की मी आजा तुमच्या घरचं रक्त नाही, पण आजी तू विसरतेस की माझ्यामुळेच तुमच्या डोक्यावर हे छप्पर आणि खायला 3 वेळचं जेवण आहे. मणवा तिच्या कपाळावरचं रक्त पुसत म्हणाली. खूप जास्त बोलतेस मणवा तू, पाठीमागून मुरारीचा रागाने भरलेला आवाज आला. बोलणार, कारण बोलायला तुम्ही भाग पाडलत मला. तुम्ही सगळ्यांनी माझा कितीही तिरस्कार केला असला तरी मी तुम्हाला सगळ्यांना नेहमीच माझं समजत होते. तुमच्यासाठी, आईसाठी मी माझं शिक्षण, माझी स्वप्न पणाला लावून हे लग्न केलं. त्याबदल्यात तुम्ही काय केलं? माझ्या आईचा इलाज मोठ्या हॉस्पिटलमध्ये सुरू आहे म्हणून माझ्याशी खोटं बोललात. ट्रीटमेंटच्या नावाखाली तिला व्हिटॅमिनचे टॅबलेट देत राहिलात आणि मी वेडी, तुमचा स्वार्थीपणा माहीत असूनही तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. काका, एखादं कुत्रं जरी घरी आणलं ना तर 4 दिवसात त्याचा लळा लागतो हो. मी तर 20 वर्षापासून या घरात आहे, तुम्हाला माझी जराही कीव आली नाही का? माझी सोडा, माझी आई कल्याणी, तुझी मोठी सून आजी, तिच्याशी तू इतकी नीचपणे वागलीस? अगं, एक स्त्री म्हणून तरी तिच्यावर दया दाखवायची होतीस. आमच्याशी इतका मोठा विश्वासघात केला साजी तू, मणवा डोळ्यात पाणी आणून म्हणाली. परवा तुझी आई इथे आली होती, सत्य कळलं होतं तिला. त्यानंतर ती कुठे गेली आम्हाला माहीत नाही. हॉस्पिटलमधून फोन आला की कल्याणी तिथे नाही, तेव्हा आम्हीच त्यांना डिस्चार्ज द्या असं सांगितलं. बाकी ती जिवंत आहे की मेली आम्हाला माहीत नाही. मुरारी तिचं बोलणं ऐकून तुसडेपणाने म्हणाला आणि हे ऐकून तिला धक्काच बसला. मनवाच्या डोळ्यातून पाणी आलं. 2-3 मिनिटं ती तशी शांत उभी होती, मग तिने डोळे पुसले आणि तिथून निघाली. माझी आई कुठे आहे हे मी शोधून काढेनच, पण तिला जर काही झालं तर मी तुम्हाला सगळ्यांना सोडणार नाही. मणवा तिथून निघताना त्यांना जरा धमकावूनच म्हणाले. आली मोठी शहाणी, सोडणार नाही म्हणे. आम्हाला आमचा कारखाना मिळाला, आता तुझी काही गरज नाही. मालती तिला ऐकू जाईल अशा मोठ्या आवाजात म्हणाली. मणवा रडत गाडीत येऊन बसली. ड्रायव्हर गोंधळून तिच्याकडे बघत होता. त्याला तर ते काहीच समजत नव्हतं. दादा, गाडी हॉस्पिटलमध्ये घ्या प्लीज, मणवा रडत म्हणाली. हो ताई साहेब, ड्रायव्हर म्हणाला आणि त्याने लगेच गाडी सुरू केली आणि हॉस्पिटलकडे घेतली. मणवाने हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केली. तिथे तिला कल्याणीचा काहीच पत्ता लागला नाही. ती डॉक्टरांना भेटली, त्यांनाही कल्याणीबद्दल काहीच माहिती नव्हतं. काय करावं, कुठे जावं, कुणाला विचारावं, तिला काहीच कळेना. मग तिला दक्षची आठवण झाली आणि तिने गडबडीने दक्षला फोन केला. पण दक्ष नुकताच एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये बिझी झाला होता आणि फोन त्याच्या केबिनमध्ये राहिला होता. तिने 4-5 वेळा ट्राय केलं पण त्याने काही फोन उचलला नाही. मग तिने जॉनला फोन केला, पण मीटिंग चालू असल्याने जॉनने सुद्धा त्याचा फोन सायलेंटवर ठेवला होता, त्यामुळे त्याच्याकडूनही फोन उचलला गेला नाही. मनवा तशीच रडायला लागली. मग ती स्वतःच दक्षच्या ऑफिसमध्ये गेली, कारण आता तोच एक होता जो तिची मदत करू शकत होता. गाडीतून उतरताच मनवा पळत रिसेप्शनवर आली. मॅडम, रिसेप्शन गर्ल आश्चर्याने तिला पाहून म्हणाली. दक्ष कुठे आहेत? मनवा रडत म्हणाली. सर, कॉन्फरन्स हॉलमध्ये एक मीटिंग करत आहेत, रिसेप्शन गर्ल म्हणाली. जॉन दादा कुठे आहेत? मणवाने पुन्हा विचारलं. सर पण आत आहेत. काय झालं मॅडम? रिसेप्शन गर्ल जरा काळजीने विचारत होती. कुठे आहे मीटिंग? मणवा म्हणाली. इथून पुढे गेलं की लेफ्टला कॉन्फरन्स हॉल आहे, तिथं सुरू आहे मीटिंग, रिसेप्शन गर्ल म्हणाली आणि मणवा पळत तिने सांगितलेल्या दिशेने गेली. मॅडम थांबा, मॅडम, रिसेप्शन गर्ल घाबरून तिला आवाज देत होती. मणवा कॉन्फरन्स हॉल समोर आली. 2 बॉडीगार्ड उभे होते, ते मणवाला ओळखत होते. त्यांनी तिला गुड आफ्टरनून विश केलं. मणवा लगेच दार लोटून आत गेली. आत प्रोजेक्टरवर काहीतरी काम सुरू होतं. स्क्रीनवर सगळ्यांना काहीतरी दाखवून दक्ष एक्सप्लेन करत होता. दक्ष, मणवा त्या हॉलमध्ये त्याला भिरभिरत्या नजरेने शोधत आत आली. दक्ष, मणवा पावले टाकत आत येत पुन्हा म्हणाली. मणवा,
दक्ष फुटफुटला. सिस्टर इथे, जॉन सुद्धा म्हणाला. लाईट्स ऑन, दक्ष म्हणाला, आणि हॉलमधील सगळ्या लाईट्स एकदम ऑन झाल्या. तिला समोरच दक्ष दिसला. दक्ष, मनवाने पळत जाऊन त्याला मिठी मारली आणि हमसून हमसून त्याच्या गळ्याला पडून रडत होती. मनवा, दक्षने तिला लगेच त्याच्या मांडीवर बसवलं. ती त्याला घट्ट बिलगली. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. तिला अचानक काय झालं त्याला काहीच कळेना, पण तिला विचारण्याआधी तिला शांत करणं भाग होतं. त्याने त्याचे हात तिच्या पाठीवर आणि कमरेवर ठेवले. शांत हो, दक्ष तिला पाठीवरून हात फिरवत होता. सगळे आश्चर्याने हा काय प्रकार आहे या आविर्भावात त्या दोघांना पाहत होते. दक्षला त्याची जराही फिकीर नव्हती. तो तर तिला समजावत शांत करत होता. ईशा सुद्धा मीटिंगमध्ये होती. दक्षचा हात मनवाच्या उघड्या पाठीवर आणि कमरेवर फिरत होता हे ईशाला अजिबात आवडलं नाही. ती रागाने त्या दोघांना बघत होती. व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? ईशा रागाने टेबलवर तिच्या हातातील फाईल जोरात आदळत म्हणाली आणि त्यामुळे सगळे दचकून उभे राहिले. मनवा पण दचकली. ती उठून बाजूला होणार, पण दक्षने तिला अजूनच घट्ट मिठीत घेत तिच्या मानेत चेहरा ठेवून ईशाकडे रागाने बघितलं. लेडीज अँड जेंटलमेन, बॉस इज बिझी इन हिज फॅमिली. आपण थोड्या वेळाने मिटिंग कंटिन्यू करूया. जॉन दक्षचे रागीट डोळे बघून लगेच म्हणाला. हा काय तमाशा लावला आहे दक्ष? इथे एक महत्वाची मिटिंग सुरू आहे आणि तुझी बायको मध्येच येऊन तुला मिठी मारते? इतकंच प्रेम होतो जातंय तर हनीमूनला जाना. इथे आमचा टाइमपास का करताय? ईशा रागाने लाल होत म्हणाली. दिस इज माय ऑफिस, त्यामुळे इथे रोमांस करायचा की मिटिंग करायची इट्स ओनली माय डिसिजन. नाऊ मिटिंग इज ओव्हर, आउट एव्हरीबडी. दक्ष थंड पण तितक्याच धारदार शब्दात ईशाला म्हणाला. सगळे लगेच बाहेर निघून गेले. ईशा रागाने त्या दोघांकडे बघत होती. जॉन, दक्ष पुन्हा म्हणाला. येस बॉस, जॉन म्हणाला. डोंट डिस्टर्ब अस. दक्ष ईशाकडे आता थंड नजरेने बघत म्हणाला. ईशा रागाने चरफडत ताड ताड पावले टाकत तिथून निघून गेली. येस बॉस, आणि बाहेरून लॉक पण करून घेतो, जॉन ओढ दाबून हसत म्हणाला. त्यावर दक्षने त्याला एक लूक दिला. जॉन लगेच बाहेर पळाला. तो जाताच दक्षने तिला मिठीतून थोडं बाजूला केलं. मनवा, व्हॉट हॅपन? दक्ष तिच्या गालाला हात लावून म्हणाला. दक्ष, मनवा हुंका देत म्हणाली. टेल मी व्हॉट हॅपन, काय झालं तुला? दक्ष तिचा कोमेजलेला चेहरा बघून जरा काळजीने विचारत होता. आई दक्ष, मनवा अडखळत म्हणाली. हां, काय झालं आईला? सांग मला. दक्ष तिच्या चेहऱ्यावर आलेले केस तिच्या कानामागे सारत एखाद्या लहान मुलाला समजावून विचारतात तसं बोलत होता. आई आई हॉस्पिटलमध्ये नाही आहे दक्ष, मनवा पुन्हा असं म्हणून रडायला लागली. व्हॉट, तू नीट बघितलंस का? दक्ष काळजीने विचारत होता. हो आई 2 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये नाही, असं म्हणून मनवा रडायला लागली. तिने परत त्याला रडत मिठी मारली. मनवा शांत हो, मला नीट सांग काय झालं ते. दक्ष तिला सावरत म्हणाला. आई हॉस्पिटलमधून घरी गेली, तिला आपल्या लग्नाबद्दल कळलं, त्यानंतर ती हॉस्पिटलमध्ये परतलीच नाही, मनवा रडत म्हणाली. दक्षला आता सगळा प्रकार लक्षात आला. शांत हो मनवा. दक्ष तिला पुन्हा शांत करत होता. दक्ष, मला माझी आई हवी आहे, तुम्ही शोधा ना तिला, ती कुठेच सापडत नाही, मनवा हुंका देत रडत म्हणाली. तिचं रडणं बघून त्याच्या काळजात धस्स झालं. मनवा, तू आधी शांत हो पाहू, आपण शोधू आईला, दक्ष तिचे डोळे पुसत म्हणाला. त्याने लगेच फोन करून जॉनला आत बोलावलं. जॉन पुन्हा आत आला. मनवा अजूनही दक्षच्या मांडीवर बसून होती. जॉनला बघून ती थोडी ओशाळली आणि उठत होती. नो नीड, दक्ष तिला तसंच मांडीवर बसवत पुन्हा म्हणाला. येस बॉस, जॉन सुद्धा गंभीर आवाजात त्याच्याकडे पाहत होता. जॉन, मनवाची आई कल्याणी सावंत 2 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये नाही, तुला कसं कळलं नाही हे? दक्ष आता जरा रागाने जॉनकडे बघत होता. व्हॉट? हे ऐकून जॉन सुद्धा गोंधळला. आम सॉरी बॉस, पण माझ्याकडे याबद्दल काहीच अपडेट नाहीत, जॉन आता आश्चर्याने म्हणाला. 1 आवर, फक्त 1 तास आहे तुझ्याकडे. मला त्यांच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे आणि तीही पॉझिटिव्ह, दक्ष आता धारदार आवाजात जॉनला खडसावून म्हणाला. येस बॉस, अँड डोंट वरी, मी लगेच सांगतो, जॉन मनवाला डोळ्यांनी धीर देत बाहेर निघून गेला. डोंट वरी आई, आता लवकरच मिळेल, जॉन आहे ना तो तिचा पत्ता नक्की लावेल, दक्ष तिचे डोळे पुसत म्हणाला. ती हुंके देत हो असं म्हणाली. त्याने टेबलवरून पाण्याचा ग्लास घेतला आणि तिला दिला. मनवाने 2 घोट पाणी पिलं. तिला थोडं बरं वाटत होतं. मला सांग, तुला कोणी सांगितलं आई हॉस्पिटलमध्ये नाही ते? दक्ष म्हणाला. मी फोन केला होता तेव्हा कळलं, आई घरी गेली असेल म्हणून मग मी माईंना विचारून माझ्या घरी गेले, असं म्हणत मनवाने दक्षला घडलेला सगळा प्रकार सांगितला. ती बोलत असताना त्याचं लक्ष तिच्या कपाळावरच्या जखमेवर गेलं. त्यातून रक्त बाहेर येऊन आता सुकून गेलं होतं. त्याच्या आजूबाजूची जागा सुद्धा लाल झाली होती. मनवा, हे काय लागलं तुला? दक्ष काळजीने म्हणाला.
ते गडबडीत टेबल लागला. मनवा नजर चोरून म्हणाली. तिला काय लागलं ते त्यांना आताच सांगायचं नव्हतं. त्याने चेहऱ्यावरून तिचे केस पूर्ण मागे केले तर तिच्या गालावर त्याला बोटांचे लाल निशाण उमटलेले दिसले. मनवा, त्यांनी तुला मारलं? दक्ष आता रागाने लालबुंद होत म्हणाला. नाही, मनवा घाबरून म्हणाली. का खोटं बोलत आहेस मनवा? तुझा गाल बघ किती लाल झाला आहे आणि ही डोक्यावर जखम त्यामुळेच झाली ना? दक्ष तिच्याकडे रोखून बघत म्हणाला आणि मनवाने लगेच मान खाली घातली. दक्ष काय ते समजून गेला. दे पे फॉर धिस, त्यांची हिंमत कशी झाली तुला हात लावायची? दक्ष दात ओठ खात म्हणाला. जाऊ द्या ना, मला याची सवय आहे. पण आई मिळेल ना? मनवा पुन्हा हमसून म्हणाली. नक्कीच मिळेल, दक्ष तिचा चेहरा हाताच्या उंजळीत घेऊन म्हणाला. आपण केबिनमध्ये जाऊन यावर मलम लावूया. चल, दक्ष तिला म्हणाला. मनवा त्याच्या मांडीवरून उठली आणि मग दोघेही त्याच्या केबिनमध्ये गेले. दक्षने फोन करून फर्स्ट एड बॉक्स मागवला. मनवा पहिल्यांदाच त्याच्या केबिनमध्ये आली होती. खूप मोठी आणि भव्य केबिन होती त्याची. मोठा टेबल, त्यावर लॅपटॉप, काही फाईल्स, पाण्याचा ग्लास, एक लँडलाईन फोन, पेपरवेट आणि त्याच्या आईबाबांसोबतचा त्याचा लहानपणीचा फोटो. मनवा उभी राहूनच सगळीकडे कुतूहलाने पाहत होती. मनवा बस, दक्षिणे तिला सोफ्यावर बसायचा इशारा करत म्हणाला. मनवा सोफ्यावर जाऊन बसली. समोरच्या भिंतीवर एक शोकेस होता. त्यात त्यांनी कमावलेले खूप सारे बिझनेस अवॉर्ड, मेडल्स, ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट फ्रेम करून लावलेले होते. मनवा ते सगळं खूप निरखून पाहत होती. हे मेडल्स तुमचे आहेत? तिने खूप सिली प्रश्न विचारला. तो गालात हसत म्हणाला. अय्या किती छान, कोणत्या गेमसाठी मिळाले तुम्हाला हे? मनवाचा पुन्हा बालिश प्रश्न. गेमसाठी मिळालेले घरी आहेत, स्टडी रूममध्ये, दक्ष म्हणाला. अच्छा, मग हे? मनवाने आता प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिलं. बिझनेस एक्सलन्ससाठी मिळाले आहेत, दक्ष म्हणाला. त्यासाठी पण मेडल्स असतात? पुन्हा तिचा सिली प्रश्न. हो, दक्ष त्यावर हसून म्हणाला. मध्येच केबिनचं दार नोक झालं. कमेन, दक्षने आवाज दिला. पिऊन आत आला आणि त्याने फर्स्ट एड बॉक्स दक्षच्या समोर ठेवला. प्रकाश, दोन कॉफी सांग, दक्ष पिऊनला म्हणाला. येस सर, असं म्हणून प्रकाश परत निघून गेला. मनवा, दक्ष फर्स्ट एड बॉक्स घेऊन तिच्या समोर गेला. हे कशाला? मनवा फर्स्ट एड बॉक्स बघून घाबरून म्हणाली. जखम साफ करून त्यावर बँडेज लावावी लागेल ना? दक्ष म्हणाला. एवढी कुठे मोठी जखम झाली आहे मला? मनवा म्हणाली. ते आता ती जखम साफ केल्यावर कळेल, दक्ष बॉक्स उघडत म्हणाला. त्याने बॉक्स उघडून टेबलवर ठेवला आणि कॉटन घेऊन त्यावर सॅव्हलॉन टाकलं आणि तिच्या कपाळावर हात नेला. ती थोडं मागे सरकली. त्याने काय झालं या आविर्भावात तिच्याकडे पाहिलं. चरचर करेल ना? ती क्यूट फेस करून म्हणाली. थोडंसंच करेल, त्यानंतर तुला थंड वाटेल, दक्ष म्हणाला. आणि मग ती भीतभीतच थोडं पुन्हा समोर आली. त्याने हलक्या हाताने तिची जखम पूर्ण साफ केली. तिला सॅव्हलॉन चरचर झोंबत होतं. तिने डोळे गच्च मिटले. ते पाहून दक्षने तिच्या चेहऱ्यावर हळूच फुंकर मारली. त्याच्या तोंडातून निघणारी गरम हवा सॅव्हलॉनमुळे तिला आधीच थंड भासली आणि तितक्यानेच ती शहारली. खूप दुखत आहे का? दक्ष काळजीने म्हणाला आणि अजून थोडं तिच्या चेहऱ्यावर झुकून परत फुंकर मारली. तिच्या अंगावर काटा उभा राहिला. तिला पोटात गुदगुल्या झाल्यासारख्या वाटत होत्या. मनवा, दक्ष पुन्हा म्हणाला. आणि मनवा भाणावर येत तिने डोळे उघडले. नाही, जास्त नाही दुखत, ती कावरी बावरी होत म्हणाली. जखम छोटी आहे पण खूप आत खोलवर आहे. इन्फेक्शन होऊ शकतं, इंजेक्शन घ्यायला हवं, दक्ष गांभीर्याने म्हणाला. इंजेक्शन? ती जरा ओरडलीच. हो, दक्ष बँडेज लावत म्हणाला. हे काय बँडेज लावलं ना आता, ठीक होईल लगेच, नको इंजेक्शन, मनवा म्हणाली. मनवा, जखम खोल आहे आणि नेमकं तिथं काय लागलं आहे अजून माहीत नाही ना? दक्ष म्हणाला. मला माहीत आहे ना मला काय लागलं ते. ते आजीने ढकलून दिल्यावर टेबलचा कोणा लागला, मनवा पटकन म्हणाली. आणि दक्ष नजर रोखून तिच्याकडे बघत होता. तिने लगेच मान खाली झुकवली. तू तर म्हणालीस की तुझं तुला गडबडीने लागलं, दक्ष म्हणाला. हा, ते मीच पाय अडकून पडले, ती इकडे तिकडे बघत म्हणाली. डोंट लाय, दक्ष धारदार आवाजाने म्हणाला आणि ती दचकली. त्याने डोळे मिटून पुन्हा उघडले. मनवा, तुझ्यावर त्यांनी हात उचलला, तुला ढकलून दिलं, तरी तू त्यांनी काही केलं नाही म्हणतेस? दक्ष आता हळू आवाजात तिचा हात हातात घेऊन म्हणाला. ती काहीच बोलत नव्हती. तिच्या डोळ्यातून मात्र अश्रू निघत होते. बस झाला आता रण, यानंतर तू त्या घरात पाऊलही टाकणार नाहीस. तुझा आणि त्यांचा आता काहीही संबंध नाही. आईला ना आपण आपल्यासोबत ठेवूया, दक्ष तिला समजावत म्हणाला. आणि तिने हे ऐकून त्याच्याकडे बघत हलकं नाकवर ओढत हो मध्ये मांडू लावली. नाव स्टॉप क्राईंग, दक्ष तिचे डोळे पुसत पुन्हा म्हणाला. पण तिने अजूनच ओढ बाहेर काढले. आता काय झालं? दक्ष तिला तसं क्यूट चेहरा केलेलं पाहून पुन्हा म्हणाला.
मला इंजेक्शन नको, मनवा रडका आवाज करत म्हणाली. आणि तिचं ते रडकं तोंड बघून त्याला मात्र आता खूपच हसू आलं आणि तो लगेच हसायला लागला. खरंच नको ना मला इंजेक्शन, मनवा क्यूट फेस करून त्याच्याकडे बघत म्हणाली. का नको? दक्ष त्याचं हसू आवरत पुन्हा म्हणाला. मला भीती वाटते इंजेक्शनची, तिने पटकन सांगितलं. आपण डॉक्टरांना इंजेक्शन हळू द्यायला सांगू, ठीक आहे? दक्ष म्हणाला. अहो खरंच नको ना इंजेक्शन, मनवा पुन्हा म्हणाली. आणि तितक्यात जॉन केबिनमध्ये आला. बॉस, जॉन म्हणाला. मनवाने उलट्या हाताने तिचे डोळे पुसले. स्पीक. दक्ष आता गंभीर चेहऱ्याने जॉनकडे बघत म्हणाला. मॅडम त्यांच्या मावशीकडे आहेत, जॉन म्हणाला. मावशी? कोण मावशी? मनवा गोंधळून म्हणाली. कावेरी मावशी कोण आहेत? त्यांच्या घरी आहेत त्या, जॉन पुन्हा म्हणाला. कावेरी मावशी? काकू आहे बाबांची, म्हणजे आजीची बहीण, मनवा खुश होत म्हणाली. पण त्या तर पुण्याला असतात, त्यांचं घर लॉक आहे, मनवा पुन्हा काहीतरी आठवत म्हणाली. आलत कदाचित, आई त्यांच्याच घरी आहेत, जॉन म्हणाला. तुम्हाला कसं कळलं दादा? मनवा खुश होत म्हणाली. सिस्टर, मी तुमच्या घराच्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना विचारत होतो तर आई मला तिथे दिसली, जॉन म्हणाला. आपण जाऊया? मनवा खुश होत सोफ्यावरनं उठली. अगोदर इंजेक्शन, दक्षला रोखून बघत म्हणाला. आईला भेटल्यावर घेऊया ना इंजेक्शन प्लीज, मनवा पुन्हा म्हणाली. प्रॉमिस? दक्ष म्हणाला. हो पक्का प्रॉमिस, मनवा हसत म्हणाली. मग तिघेही तिच्या घराकडे पुन्हा गेले. मुरारीच्या घरापासून थोड्याच अंतरावर कावेरी आजीचं घर होतं. जॉनने गाडी घरासमोर आणून लावली आणि मनवा दरवाजा उघडून लगेच बाहेर पडली. तिने बेल वाजवली आणि अपेक्षेप्रमाणे कल्याणीने दार उघडलं. आई? मनवा समोर कल्याणीला पाहून रडत तिच्या गळ्याला पडली. म्हणू माझं बाळ? कल्याणी सुद्धा भरून आलं होतं आणि तीही रडत होती. आई तू कुठे होती? मी किती वेळ झालं तुला शोधते, मनवा रडत म्हणाली. बाळा मला काहीच कळत नव्हतं, कल्याणीचा ऊर भरून आला आणि तिला पुन्हा खोकला लागला. आई तू ठीक आहेस ना? तू इथे बस, मनवाने कल्याणीला आत नेलं, सोफ्यावर बसवलं आणि लगेच पाणी आणून तिला दिलं. ती तिच्या पाठीवर थोपटत होती. मी ठीक आहे बाळा, कल्याणी सावरत म्हणाली. तू बोलू नको जास्त, त्रास होतोय ना तुला, मनवा काळजीने म्हणाली. कल्याणीने हसत तिच्याकडे बघितलं आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र, अंगावर साडी बघून तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. हे काय केलंस बाळा तू? कल्याणी खिन्नपणे म्हणाली. आई माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, तुझी ट्रीटमेंट करणं भाग होतं माझ्यासाठी, मनवा तिला समजावत म्हणाली. अगं मग मरू द्यायचं असतं ना मला, मला वाचवण्यासाठी तू इतका मोठा त्याग का केलास मनू? लग्न केलंस तेही एका अपंग मुलाशी, कल्याणी दुःखाच्या स्वरात म्हणाली. दक्ष आणि जॉन आत येतच होते की त्यांच्या कानावर कल्याणीचे शब्द पडले. आई असं म्हणू नको, दक्ष खूप चांगले आहेत, मनवा रडत म्हणाली. त्यांच्याकडे खूप पैसा आहे पण तो अपंग असल्याने त्याच्याशी कोणी लग्न करत नव्हतं, म्हणून त्याने तुला फसवलं म्हणू. तुझ्या माझ्यासाठी पैशांची गरज होती म्हणून त्याने तुझा फायदा घेतला म्हणू बाळा, कल्याणी पोटतिडकीने म्हणाली. आणि हे ऐकून दक्षला मात्र खूप वाईट वाटत होतं. तो नाराज होऊन आल्यापावली पुन्हा निघून निघाला. जॉनला सुद्धा हे ऐकून खूप वाईट वाटलं. दोघेही पुन्हा गाडीजवळ आले. बॉस, जॉन म्हणाला. ऑफिस. दक्ष निर्विकार चेहऱ्याने एवढंच म्हणाला आणि जॉनने एक सुस्कारा सोडला. नाही आई, असं अजिबात काही नाहीये, उलट आजी आणि काकाने मला फसवलं. त्यांनी मला तुझ्या आजाराचा हवाला देऊन या लग्नाला उभं केलं, तेव्हा मला त्यांचा डाव माहीत नव्हता. पण लग्नाच्या आदल्या दिवशी, असं म्हणत मनवाने घडलेला सगळा प्रकार कल्याणीला सांगितला. कल्याणीने तर सगळं ऐकून तोंडावर हात ठेवला. हे लग्न करण्यामागे माझा हेतू फक्त तुझी ट्रीटमेंट होती आई, आणि तसंही एक ना एक दिवस माझं लग्न होणारच होतं ना, मनवा म्हणाली. पण बाळा तुझा नवरा अपंग आहे, कल्याणी पुन्हा म्हणाली. मग काय झालं? कदाचित ते लग्नानंतर अपंग झाले असते तर, तेव्हा सुद्धा असंच म्हणाली असतीस, मनवा कन्या म्हणाली आणि कल्याणी गोंधळली. आई माझं लग्न भलेही गरजेमुळे झालं असेल पण मी दक्षला पूर्ण मनाने स्वीकारलं आहे. आता आमचं नातं जन्माचं आहे, ते खूप चांगले आहेत आई. हे बघ, मला थोडंसं लागलं तर त्यांनी स्वतः मलमपट्टी केली आणि मला डॉक्टरकडे घेऊन जात होते. माझ्यासाठी त्यांनी त्यांची मीटिंग कॅन्सल केली आणि तुला त्यांनीच शोधून काढलं. इथे सुद्धा मला तेच घेऊन आलेत आई, मनवा त्याच्या कौतुकात बोलत होती. तू त्यांना एकदा भेटून तर बघ, मग तुला कळेल. दक्ष माझ्यासाठी अगदी योग्य आहेत, माझं नशीब मला दक्ष मिळाले. कारण त्यांनी जरी माझ्याशी लग्न केलं नसतं तर कदाचित या लालची लोकांनी माझा दुसरीकडे सौदा केलाच असता आई. कदाचित एखाद्या म्हाताऱ्याला किंवा कोठ्यावर मला विकलं असतं, मनवा दुःखी स्वरात म्हणाली. मनू? आई आश्चर्याने म्हणाली. हो आई, मला सगळं माहीत आहे.
आजी लहानपणापासून माझा का रागराग करते, मला का कुणीच कधीच प्रेम करत नाही माहीत आहे मला। माझ्यात बाबांचा अंश नाही म्हणून सगळे माझा रागराग करतात ना आई, मनवा हुंके देत रडत म्हणाली। आणि कल्याणीच्या मनात धस्स झालं। तिने लगेच मनवाला मिठी मारली। नाही रे राजा, तू तुझ्या बाबांचीच मुलगी आहेस, तू आमच्या दोघांची मुलगी आहेस, कल्याणी तिला छातीशी घट्ट कवटाळत म्हणाली। आई, मनवा खूप रडत होती। बस बस, आता अजिबात रडायचं नाही आणि मागच्या कुठल्याच गोष्टी आठवायच्या नाहीत, ठीक आहे, कल्याणी म्हणाली। हो, आता तू ना माझ्यासोबत राहा, दक्ष म्हणाले आईला आपल्या सोबत ठेवूया, मनवा डोळे पुसत म्हणाली। दक्ष, मनवाला आता त्याची आठवण आली। इतका वेळ दोघींच्या बोलण्यात तो बाहेर उभा असेल हे तिच्या लक्षातच आलं नाही। दक्ष कुठे आहे, मनवा इकडे तिकडे बघत म्हणाली। आणि तितक्यात कावेरी बाहेरून आत आली, हातात भाज्यांच्या पिशव्या होत्या। मनवा, कावेरी तिला पाहून खुश झाली। आजी, मनवा सुद्धा खुश होत म्हणाली। कधी आलीस बाळा, कावेरी आत येत म्हणाली। एक मिनिट हा आजी, मी आलेच, असं म्हणून मनवा बाहेर व्हरांड्यात आली आणि रोडवर पाहत होती। तिला ना दक्ष दिसला ना त्याची गाडी। काय ग, काय झालं, काय पाहत आहेस, कावेरीने विचारलं। काही नाही, दक्ष मला घेऊन इथे आले होते आजी, गाडी होती मोठी बाहेर, मनवा विचार करत म्हणाली। अगं, मी आले तेव्हा बाहेर कोणतीच गाडी नव्हती, आजी पुन्हा म्हणाली। टू बी कंटिन्यूड। श्रोते हो, कथेचा पुढील भाग आपण आता येणाऱ्या पुढील भागात वाचन करूया। तोपर्यंत हा भाग कसा वाटला मला प्रत्येकाने कमेंट करून सांगायचं आहे। चला तर मग आता इथेच थांबूया, भेटूया पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।